अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे आज जामनेर शहरात आगमन झाले असून समस्त भीमसैनिकांच्या वतीने डीजे लावून वाजत गाजत मिरवणूक काढून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते जामनेर शहरातील भुसावळ रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या निर्धारित जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। या प्रसंगी बौद्ध उपासक उपासिकांसह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे सदस्य म्हणून ग्रामपंचायतीवर आले होते, तेव्हापासून हा संघर्ष चालू आहे। त्यामध्ये इंगळे बाबा आहे, वसंत नाना आहे, पाळी बाबा आहे, हे सर्वी जे टीम होती त्यावेळेसची वयस्कर, त्यावेळेस भगवान भाऊ पाळले होते, आम्ही सातवी आठवले होतो सुभाष आम्ही। तेव्हापासून हा संघर्ष चालू असताना भाऊंची संकल्पना होती की त्यावेळेस थोडं जातीय भेद जास्त प्रमाणात होतं, कारण बऱ्याच ठिकाणी असे विटंबनेचे प्रकार घडत होते। भाऊंचं म्हणणं पडलं आपण पुतळा बसवू, पण असं बसवू की तो महाराष्ट्रात कुठेही नाही राहणार। आणि शेवटी भाऊंनी तेच करून दाखवलं जे आमच्या सर्व बौद्ध बांधवांच्या ज्या अपेक्षा होत्या, ज्या सर्व महाराष्ट्रातील सर्व हिंदू समाजांच्या ज्या अपेक्षा होत्या की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला पाहिजे। आतापर्यंत या तालुक्याला एकही पुतळा नव्हता, परंतु या भूमीतील आमचे राजे गिरीशभाऊ महाजन या आमच्यासाठी राजेच आहे, आणि त्यांच्या अर्धांगिनी आमच्या वहिनी साहेब साधनाताई यांच्या प्रयत्नाने आज या ठिकाणी एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा पार पडत आहे। त्याबद्दल मी त्यांचा दोघांचा या समाजातर्फे व जितू भाऊ यांच्या सर्वांचं सर्व नगरसेवकांचं व ज्या मंत्रिमंडळात भाऊंनी हा विषय टाकला असेल त्या मोठ्या मंत्र्यांनी देवेंद्रजी असतील नरेंद्रजी असतील त्यांनी जो हा विषय पास केला त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो।
आता भगवान गौतम बुद्धांचा कृपा भैरव बोलो बोलो रे बोलो जोर से बोलो या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.